दीपक दशरथ पवार गाव. नमस्कार सर. आपलं नाव? दीपक दशरथ पवार. प्रॉपर गाव? उंबारडे सातारा. बाप, किती रोपं घेऊन चाललात? 1000 रोपं घेऊन चाललो. तुमचा पर्पज काय नेमकं? मग मला जे बोललात पार्टिकल बोर्ड बनवायचे ते. पार्टिकल बोर्ड? आणि तुमचा काय अनुभव पार्टिकल बोर्डचा, तुम्हाला कसं काय माहिती? माझं ऑफिस बनवताना मी माझं शूटिंग लाईन असल्यामुळे ना प्लाय बरोबर माझं कंटिन्यू आर्टसाठी काम लागतं ना. तुम्ही आत्ता कुठल्या क्षेत्रात आहात? सिनेमा इंडस्ट्रीमध्ये. कॅमेरामन आहे. कॅमेरामन आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये. बरं, आता कुठल्या कुठल्या पिक्चरचं शूटिंग केलं? आता अजिंक्य आला होता माझा भूषण प्रधानवाला लास्ट. आता वेबसिरीज आहे त्या वर्षात. आता लवरंजन झाली एक, अजून 4 वेबसिरीज येणार त्या वर्षात. कुठल्या कुठल्या फिल्म इंडस्ट्रीच्या हिरोशी तुमचा म्हणजे शूटिंग केलेलं आहे तुम्ही? एक दोन नाव? ऑलमोस्ट सगळे. फक्त अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि जुन्यामधले एक दोन हिरो सोडले की सगळ्यांबरोबर काम केलं. सर आपलं काय परिचय? आम्ही सरपंच, उंबरडे ग्रामपंचायत. काय नाव आपलं? संभाजी पवार. बर बर. तुमच्या भागात पण बांबू शेतीचं खूप भरपूर आता लागवड करायचं चालले. बरं, सरपंच ग्रामसेवकांना पूर्ण ट्रेनिंग दिलेलं होतं. बरं, पंचायत समिती मार्फत, गटविकास अधिकारी यांच्या मार्फत, त्याच्यामुळे बांबूचं महत्त्व दिलेलं आहे प्रत्येकांना. बरं. आणि आम्ही ग्रुपवरती व्हॉट्सअपवरती माहिती करून दिलेली आहे बांबूबद्दल. बरं. सर आपलं काय परिचय? दसरे ज्योतिराम पवार. बरं. शेतकरी? बरं, शेतकरी. शेतकरी नाही, रिटायर आहे. मी शिक्षक होतो. बरं बरं. काय वाटतं हे बांबू शेती संदर्भात? स्कोप आहेत भविष्यामध्ये. बर, थँक्यू.